अध्यक्ष महोदय या सोबत राज्यामध्ये पोलीस बळ जे आहे ते वाढवण्याच्या संदर्भातला एक विषय आपल्या समोर आलाय. मोठ्या प्रमाणात आपण अध्यक्ष महोदय भरती सुरू केली. 20, 21 आणि 22 मध्ये भरती होऊ शकली नव्हती. 19, 20, 21 मध्ये 18,000 भरती ही आता आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की ही आतापर्यंतची रेकॉर्ड भरती आहे. यापेक्षा जास्त करायची आमची इच्छा होती पण 18,000 ट्रेनिंग फॅसिलिटी आपल्याकडे नव्हती. ती आपल्याला ऍडिशनल तयार करावी लागली आणि त्यामुळे आज ही भरती आता होती आहे. आणि पोलिसातलं जे मनुष्यबळ आहे ते याच्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध होईल. हाही विषय मागच्या काळात सांगण्यात आला की तुम्ही कंत्राटी भरती पोलिसांची करतात. कुठल्याही पोलिसांची कंत्राटी भरती या ठिकाणी होत नाहीये. पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही. मात्र मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांनी आपल्याला विनंती केली आहे की 10,000 पदं आमच्याकडे रिक्त आहेत. नवीन पोलीस ट्रेन होऊन आमच्याकडे येतपर्यंत 1.5 वर्ष लागणार आहे आणि सेन्सिटिव्ह शहर आहेत. आणि म्हणून आपलं जे पोलीस महामंडळ आहे त्या पोलीस महामंडळातले काही पोलीस हे आपण त्यांना 11 महिन्याकरता देतो आहोत की ते त्या ठिकाणी 11 महिने काम करतील. कुठलाही बाहेरचा कंत्राटदार नाही. बाहेरच्या कंत्राटदाराच्या मार्फत अशा प्रकारची कुठलीही आपण पोलीस भरती करणार नाहीये. एक गोष्ट अजून या ठिकाणी सांगितली पाहिजे की 1960 नंतर पहिल्यांदा पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना ही आपण या ठिकाणी केलेली आहे आणि पोलिसांचा आकृतीबंध 1960 आजपर्यंत आपण वापरत होतो. 1960 पासून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सातत्याने या सभागृहात मागणी यायची की आकृतीबंध बदलला पाहिजे. परंतु तो आकृतीबंध बदलला जात नव्हता. या संदर्भातला सगळा निर्णय केला आणि आता प्रत्येक पोलीस स्टेशनला किती अधिकारी असले पाहिजेत, किती कर्मचारी असले पाहिजेत, किती लोकांच्या मागे पोलीस स्टेशन असलं पाहिजे याचे सगळे नवीन मानक हे आता सन्मान्य एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केलेले आहेत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये 1960 लोकसंख्येनुसार पोलिसांची रचना असणार नाही. तर 2023 मध्ये आपण जी मानक मान्य केली आहेत त्यानुसार आणि त्यामुळे जवळपास 18,522 पदांना सुधारित आकृतीबंधाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जी काही आहे ती मान्यता दिली आहे. कुठे किती वाढवले ते देखील माझ्याकडे ते सांगून आपला वेळ मी घेणार नाही.